मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स। बेटा प्रीवियस लेक्चरला आपण ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशनचे तीन प्रॉब्लेम बघितले होते। आपला सुरू बेटा प्रॅक्टिस सेट 3.3। आज आपण क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 कंप्लीट करणार आहे, ठीक आहे। त्याआधी थोडी रिव्हिजन करून घेऊ। अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म जर ए असेल आणि कॉमन डिफरन्स जर डी असेल तर ए पी कशी तयार होते बेटा? ए प्लस डी, a+2d, a+3d याप्रमाणे। त्यानंतर आपण दोन फॉर्म्युले ते बघितले। एक टी एनचा फॉर्म्युला होता, nth टर्म a+n-1 × d। एक होता समेशन ऑफ फर्स्ट n टर्म्स, तो होता n/2 इन द ब्रॅकेट 2a+n-1 × d। याचा अजून एक फॉर्म्युला होता n/2 इन द ब्रॅकेट a+l, l म्हणजे लास्ट टर्म, a म्हणजे फर्स्ट टर्म। तर बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलं आपल्याला, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। देअर इज एन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स। एक ऑडिटोरियम आहे, सभागृह, त्याच्यामध्ये 27 आडव्या लाईन आहे बेटा। रोज म्हणजे काय? आडव्या लाईनी, ठीक आहे। देअर आर 20 seats इन द फर्स्ट रो। पहिल्या रांगेमध्ये 20 seats आहे, बघा ही पहिली रांग काढली मी, इथे किती सीट आहे? 20। 22 seats इन द सेकंड रो, दुसऱ्या रांगेमध्ये 22 आहे। 24 इन द थर्ड रो, तिसऱ्या याच्यात किती आहे? 24। याप्रमाणे किती आहे रोज, टोटल रोज किती आहे? 27। पुढे काय म्हटलंय बघा, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो। 15 नंबरच्या रांगेमध्ये किती सीट असतील तुम्हाला काढायचं आहे। ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम। टोटल सीट किती ते सुद्धा तुम्हाला काढायचं। तर डाटा कसा लिहायचं बघा, पहिल्या लाईनमध्ये किती सीट्स आहे? 20। दुसऱ्यामध्ये 22, तिसऱ्यामध्ये 24, याप्रमाणे आपण लिहिणार आहे। सुरुवात अशी करायची तुम्हाला, नंबर ऑफ सीट्स इन फर्स्ट रो, पहिल्या रांगेत किती सीट आहे बेटा? 20। नंतर दुसऱ्या रांगेत 22। नंबर ऑफ सीट्स इन सेकंड रो, दुसऱ्या रांगेत किती सीट आहे? 22। तिसऱ्या रांगेत किती आहे? 24। नंबर ऑफ सीट्स इन थर्ड रो, तिसऱ्या रांगेत किती सीट आहे? 24, ठीक आहे। आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बेटा, तर 20, 22, 24 हे नंबर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये। मग असं लिहावं लागेल, हिअर नंबर ऑफ सीट्स 20, 22, 24 आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन। हे नंबर ऑफ सीट्स आहे बेटा ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये। मग ही जर ए पी असेल त्याची फर्स्ट टर्म काय बघा, देअर फॉर हिअर ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे? 20। सेकंड टर्म 22, t2 = 22। कॉमन डिफरन्स काढून घेऊ आपण, सिंपल आहे। सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स किती आहे बेटा? 2, ठीक आहे। आता आपल्याला काय विचारलं ते बघायचं आहे, 15व्या रांगेमध्ये किती सीट असेल, 15व्या रांगेमध्ये किती सीट असेल, याचा अर्थ तुम्हाला t15 काढायचं आहे, म्हणजे 15 नंबरची टर्म तुम्हाला काढायची। जसं बघा, पहिल्या रांगेत किती सीट आहे? 20। t1 किती आहे? 20। दुसऱ्या रांगेत 22, t2 22, t3 24, असं t15 तुम्हाला काढायचं आहे। म्हणजे तरी तुम्ही t15 = ? आणि यस, टोटल नंबर सगळ्या सीट किती आहे बघा, किती रांगे आहेत, किती रांगा आहे? 27, म्हणजे s27 तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं। सो t15 and s27 हे तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे। एक काम करू आता बेटा, आपल्याला t15 काढायचं आहे, मग टी एनचा फॉर्म्युला यूज करू, आणि s27 काढायचं आहे तर एस एनचा फॉर्म्युला यूज करू। याचे रफ वर्क आहे, कट करून देतो मी। So we know that nth term of arithmetic progression is
गिवन बाय यंत्र टर्मचं फॉर्म्युला टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता टी 15 फाइंड आउट करायचं आहे, याचा अर्थ एनची व्हॅल्यू 15 पुट करावं लागेल. सो पुट एन इज इक्वल टू 15. ए एची व्हॅल्यू किती बेटा 20, ए इक्वल टू 20. डी ची व्हॅल्यू किती आहे 2, डी इक्वल टू 2. ठीक आहे, चला व्हॅल्यू पुट करा. देअरफोर टी 15 इज इक्वल टू ए 20 प्लस 15 मायनस 1 इंटू डी, डी म्हणजे 2. 20 प्लस 15 एक गेले 14, 14 × 2 = 28. सो टोटल किती होईल 48. म्हणजे 15व्या रांगेत किती खुर्च्या आहे बेटा 48, किती सीट्स आहेत 48. आता तुम्हाला एस 27 काढायचं आहे, मग एस एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बघा याप्रमाणेच करायचं आहे. वी नो दॅट द सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज गिवन बाय एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन द ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. ठीक आहे, आता याच्यात व्हॅल्यू पुट करणार आहे. मग सर इथे यांची व्हॅल्यू किती घ्यायची, 15 घ्यायची का? इथे यांची व्हॅल्यू 15 घ्यायची नाही, कारण आपल्याला काय शोधायचं बेटा एस 27, म्हणजे यांची व्हॅल्यू 27 घ्यावं लागेल. सो पुट एन इक्वल टू 27, ए इक्वल टू 20, डी इक्वल टू 2. सो देअरफोर एस 27 इज इक्वल टू 27/2, 2 × 20 प्लस 27 − 1 × d, डीची व्हॅल्यू किती आहे 2. चला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 27/2 इन द ब्रॅकेट 2 × 20 = 40 प्लस 27 एक गेलं 26, 26 × 2 = 52. करा आता ॲडिशन. 27/2 × 92, 2 भाग देऊ, बेचोक 8, 1 × 12, बेसक 12. 27 × 46 तुम्हाला करायचं आहे. मी तोंडी करणार, लक्षात घ्या. शॉर्टकट टेक्निक काय आहे, सपोज 27चा पाडा तुमचा पाडणे बेटा, 25चा पाडा पाडे, तर बघा 27 सग करायचे, 25 सग करायचे. 25 सग किती होतात 150, मग 26 सग 156, 27 सग 162. हच्च्याला किती आले ते 16. आता बघा 27 चोक करायचे, 25 चोक 100, 26 चोक 104, 27 चोक 108, मध्ये 16 येऊन पाहिजे. 108 आणि 10, 118, 118 × 6 = 24. 124, तर हे आलं तुमचं एस 27. अशा पद्धतीने तुम्ही तोंडी मल्टिप्लिकेशन सहज करू शकता. आता पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, आता फायनल ॲन्सर लिहायचं. फायनल ॲन्सरचे फायनल एक्झाममध्ये अर्धा मार्क्स असतो, जे बोर्डाची एक्झाम असते. तुम्ही जर फायनल ॲन्सर लिहिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क्स सहज कट होऊ शकतो. मग काय करायचं, तुम्हाला इथे ॲन्सर नाव टाकायचं, एकदा बघायचं काय विचारलं त्यांनी. नंबर ऑफ सीट्स इन 15th रो असं लिहायचं. नंबर ऑफ सीट्स इन 15th रो इज, 15व्या रांगेत किती सीट होत्या 48, अँड टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम इज 1, 2, 4, 2. तर अशा पद्धतीने तुम्ही कठीण प्रॉब्लेमसुद्धा सहज सॉल्व करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 आपल्याला आता बघायचं आहे. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. कारगिलचं टेम्परेचर ते रेकॉर्ड करणार आहे कुठून कुठपर्यंत, मंडेपासून ते सॅटरडेपर्यंत. ठीक आहे बेटा, एका आठवड्यात दिवस किती असतात, 7, ते लिहून घेतो मी पहिले. बघा सुरुवात आपण संडेपासून करणार आहे, संडे, त्यानंतर मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. हे झाले आठवड्याचे 7 दिवस. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
पण ते टेम्परेचर कुठून कुठपर्यंत मेजर करणार आहे? मंडेपासून सॅटर्डेपर्यंत, मंडेपासून सॅटर्डेपर्यंत. याचा अर्थ येते संडे येणार नाही. किती दिवस टेम्परेचर मेजर करणार आहे? ते 6 दिवस. त्याने असं म्हटलंय फ्रॉम मंडे टू सॅटर्डे, सोमवारपासून शनिवारपर्यंत. ऑल रीडिंग्स वेअर इन ए पी, खूप महत्वाचं आहे. ज्या रीडिंग येणार आहे त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये राहणार आहे. याचा अर्थ समजून घ्या बेटा, म्हणजे मंडेला जर टेम्परेचर असेल ए, मंडे हा पहिला दिवस झाला, पहिल्या दिवशी टेम्परेचर असेल ए, आणि आपण जर डी डिफरन्स घेतला तर दुसऱ्या दिवशी असेल ए प्लस डी, तिसऱ्या दिवशी ए प्लस टू डी, चौथ्या दिवशी ए प्लस थ्री डी, इथे ए प्लस फोर डी, ए प्लस फाईव्ह डी. आपल्याला माहिती आहे इफ ए इज द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स, देन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज ए ए प्लस डी, ए प्लस टू डी, ए प्लस थ्री डी, ए प्लस फोर डी, ए प्लस फाईव्ह डी, याप्रमाणे. ठीक आहे, तर मी काय केलं आहे, पहिल्या दिवसाचं टेम्परेचर म्हणजे मंडेचं टेम्परेचर ए घेणार आहे, आणि जी वाढ होणार आहे टेम्परेचरमध्ये दररोज ती घेतली मी डी. याचा अर्थ टेम्परेचर काय असेल, ए ए प्लस डी, ए प्लस टू डी, याप्रमाणे. ठीक आहे, मी आता हे कन्सिडर केलेलं आहे. पुढे काय म्हटलं आहे, द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 degrees Celsius मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ थर्सडे अँड सॅटर्डे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे मंडे आणि सॅटर्डेची ॲडिशन ही ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या ॲडिशनपेक्षा 5 degrees Celsiusने जास्त राहणार. ही कंडिशन तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळ्या टर्म वगैरे व्यवस्थित कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, मी आता काय करतो बघा, कन्सिडर टेम्परेचर ऑफ कारगिल, टेम्परेचर ऑफ कारगिल ऑफ मंडे बी ए डिग्री सेल्सियस. ते डिग्री नाही लावलं तरी चालेल, ए सेल्सियस आहे. ठीक आहे, कन्सिडर टेम्परेचर ऑफ कारगिल ऑफ मंडे, म्हणजे कारगिलचं सोमवारचं टेम्परेचर किती आहे, ए सेल्सियस. ठीक आहे, अँड इन्क्रीज इन टेम्परेचर B D सेल्सियस, डी सेल्सियसने वाढणार आहे. देअरफोर टेम्परेचर ऑफ कारगिल फ्रॉम मंडे टू सॅटर्डे आर ए ए प्लस डी, हे मंडेचं आहे, त्यानंतर काय ट्यूजडेचं, ए प्लस टू डी, ए प्लस थ्री डी, ए प्लस फोर डी, ए प्लस फाईव्ह डी. ठीक आहे, 6 दिवसांचं टेम्परेचर आपण लिहून घेतलं. आता मी डायरेक्ट कंडिशन अप्लाय करणार आहे, कारण इथे टेम्परेचरचे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ते लिहून घेतो मी. हिअर टेम्परेचर आर इन ए पी, हे नाही लिहिलं तरी चालेल, कारण दिलेलं आहे ऑलरेडी. तर कंडिशन यूज करणार आहे मी अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट. पहिली कंडिशन डायरेक्ट यूज करतोय, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे, मंडे आणि सॅटर्डेच्या टेम्परेचरची सम करायची. मंडेचं टेम्परेचर काय बेटा, ए, आणि सॅटर्डे ए प्लस फाईव्ह डी. ठीक आहे, इज इज म्हणजे इक्वल टू. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degree Celsius more than 5 degree Celsius ne jaast hai. 5 degree Celsius more than sum of temperatures of Thursday and Saturday. Thursday and Saturday ki addition kara. Thursday A plus D, Saturday A plus 5D. A plus 5D ही कंडिशन मी अप्लाय केली आहे. परत एकदा सांगतो कंडिशन कशी अप्लाय करायची, बघा इथून लक्ष द्या. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे, हे मंडेचं टेम्परेचर आहे, सॅटर्डेचं, याची सम. वॉज, वॉज म्हणजे इक्वल टू, एम इज आर वॉज आलं तर इक्वल टू लावायचं. इक्वल टू 5 degrees Celsius मोर, 5 जास्त आहे म्हणून प्लस 5. कोणापेक्षा, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ थर्सडे अँड सॅटर्डे, थर्सडे अँड सॅटर्डे. ठीक आहे, आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहे, लक्षात घ्या. ए प्लस ए टू ए प्लस फाईव्ह डी,
इथे ए प्लस ए टू ए प्लस डी प्लस फाइव डी सिक्स डी प्लस फाइव तो बेटा टू ए कैंसल अपन जर व्यवस्थित ऑब्जर्व केलं तर बघा फाइव डी ए हा पॉजिटिव इकडे तर नाही विल निगेटिव इथे फाइव सो माइनस डी इक्वल टू फाइव दैट इज डी इक्वल टू माइनस फाइव डिग्री सेल्सियस तो दररोज टेम्परेचर माइनस फाइव ने वाढणार आहे माइनस फाइव ने दररोज टेम्परेचर वाढणार आहे याचा अर्थ आज जर टेम्परेचर असेल बेटा फिफ्टी तर उद्या काय होईल फोर्टी फाइव त्यानंतर फोर्टी थर्टी फाइव ठीक आहे तर डी ची व्हॅल्यू आपण जर दुसरी कंडिशन दिली असेल ती यूज करू ठीक आहे सेकंड कंडिशन काय बघा तर टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज मायनस थर्टी डिग्री सेल्सियस अकॉर्डिंग टू कंडिशन टेक सेकंड वेनसडेचं टेम्परेचर काय ए प्लस टू डी ए प्लस टू डी मायनस थर्टी वेनसडेचं टेम्परेचर किती दिलं आहे बेटा मायनस थर्टी डिग्री सेल्सियस व्हॅल्यू पुट करा आता ए प्लस टू डी ची व्हॅल्यू मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस थर्टी ए बे म्हणजे दहा सो मायनस तिकडे त्यांना काय बेटा प्लस ठीक आहे रफ वर्क हे कट करून टाकू आपण काय म्हटलंय बघा इथे ए इज इक्वल टू मायनस थर्टी प्लस टेन ए इक्वल टू मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सियस तर एची व्हॅल्यू किती आहे मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सियस काय विचारलंय बघा आता फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर फाईव्ह डेज एका दिवसाचं टेम्परेचर दिलंय कोणत्या दिवसाचं दिलंय तुम्हाला वेनसडेचं दिलंय बाकी सगळ्या दिवसांचं काढायचं चला मग आता मंडेपासून सुरुवात करू डायरेक्टली तुम्ही देअरफोर टेम्परेचर्स ऑफ कारगिल ऑन डेज मंडे मंडे नंतर ट्यूजडे मंडे ट्यूजडे वेनसडे नंतर थर्सडे फ्रायडे सॅटरडे आर आता मी सगळे दिवस लिहून घेतले बघा संडे सोडून द्यायचं संडे सोडल्यानंतर मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडेचे टेम्परेचर डायरेक्टली येणार आहे मंडेचं टेम्परेचर काय घेतलंय तुम्ही ए एची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सियस मंडे नंतर काय बेटा मंडे नंतर ट्यूजडे ट्यूजडे म्हणजे ए प्लस डी चला आता ए प्लस डी कॅल्क्युलेट केला आपण तर डीची ॲडिशन करायची एमध्ये बघा एची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी प्लस डीची व्हॅल्यू मायनस फाईव्ह सो मायनस ट्वेंटी मायनस फाईव्ह दॅट इज मायनस ट्वेंटी फाईव्ह आता बघा पुढचं बघायची गरज नाही बेटा तुम्हाला डायरेक्ट आता टेम्परेचर तुम्ही लिहू शकतात बघा पाच पाच नाही कमी होते ना तर पुढे येईल मायनस थर्टी डिग्री सेल्सियस मायनस थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सियस मायनस फोर्टी डिग्री सेल्सियस मायनस फोर्टी फाईव्ह डिग्री सेल्सियस किती दिवस आहे सहा सहा दिवस झाले का बघा एक दोन तीन चार पाच सहा इथे द्या रिस्पेक्टिवली म्हणजे क्रमवार तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा इथे दोन कंडिशन दिलं आहे फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन दोघे प्रॉपर तुम्हाला यूज करायचे पहिल्या दिवसाचं टेम्परेचर घ्या ए कारण आपण फर्स्ट टर्म घेतो ए दररोज कितीने वाढवणार आहे डीने कारण आपला कॉमन डिफरन्स असतो डी त्याप्रमाणे तुम्ही टेम्परेचर कन्सिडर करू शकतात त्यानुसार कंडिशन यूज करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा चला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सिक्स पाहूया काय म्हटलंय बघा ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रायंगुलर इन शेप जागतिक पर्यावरणाच्या दिवशी त्यांनी झाडा लावण्याचा एक कार्यक्रम केला बेटा पण ती जी जागा आहे ती कोणत्या शेपमध्ये आहे ट्रायंगुलर शेपमध्ये याचा अर्थ बघा या शेपमध्ये ती जागा राहू शकते अशी ट्रायंगुलर शेपमध्ये ठीक आहे पुढे काय म्हटलंय ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री पहिल्या रांगेत सपोज ही पहिली रांग असेल तर इथे किती झाडं असेल एक ठीक आहे देअर इज इन द सेकंड रो देअर आर टू ट्रीज सेकंड रो मध्ये आता ही सेकंड रो घेतली तर किती किती झाडं असतील बेटा दोन थर्ड रो मध्ये किती असतील तीन फोर्थ मध्ये किती असतील चार याप्रमाणे ते झाडं लावणार आहे पुढे काय म्हटलंय बघा फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द ट्वेंटी फाईव्ह रोज टोटल रोज किती आहे ते ट्वेंटी फाईव्ह एकूण पंचवीस रांगा आहे त्या पंचवीस रांगेमधले तुम्हाला एकूण किती झाडं आहेत ते तुम्हाला काढायचे
त्यांनी असं नाही म्हटलंय 25 नंबरच्या रांगेमध्ये किती झाड आहेत, त्यांनी विचारलं 25 रांगा आहेत त्याचे टोटल नंबर ऑफ ट्रीज तुम्हाला फाइंड आउट करायचे, ठीक आहे. मग डाटा कसा लिहायचा बघा, नंबर ऑफ ट्री इन द फर्स्ट रो, नंबर ऑफ ट्रीज इन फर्स्ट रो, पहिल्या रांगेत किती आहे 1, दुसऱ्या रांगेत 2, सो नंबर ऑफ ट्रीज इन सेकंड रो, दुसऱ्या रांगेत किती आहे 2, तिसऱ्या रांगेत 3 झाड आहे, नंबर ऑफ ट्रीज इन थर्ड रो, तिसऱ्या रांगेत किती आहे 3. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज जे आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये, हियर नंबर ऑफ ट्रीज इन रिस्पेक्टिव रोज आर 1, 2, 3, 4, विच इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे काय बेटा, अरिथमेटिक प्रोग्रेशन. कारण तुम्ही चेक करू शकतात इथे डिफरन्स जो आहे 2 - 1 - 1, 3 - 2 - 1, 4 - 3 - 1, डिफरन्स सेम येतो आहे. मग ए पीमध्ये त्याचे टर्म कसे येतील, देअर फोर ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे 1, T2 सेकंड टर्म आहे 2, मग कॉमन डिफरन्स काय असेल बेटा, T2 - T1 दॅट इज 1, तर कॉमन डिफरन्स किती 1. काय फाईंड आउट करायचं तुम्हाला इथे, S25 फाईंड आउट करायचे, 25 रांगेतले एकूण सगळे झाडं, किती रांगा एकूण 25 रांगा, तर S25 तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे. मी आता रफ वर कट करतोय बेटा, समेशन फाईंड आउट करायची, याचा अर्थ तुम्हाला एस समेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, SNचा फॉर्म्युला, तो आपण इथे यूज करणार आहे. सो वी नो दॅट द सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ arithmetic progression is given by SN equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. व्हॅल्यू पुट करा, n ची व्हॅल्यू काय टाकावं लागेल बघा, S25 फाइंड आउट करायची, n ची व्हॅल्यू 25 पुट करा, a ची व्हॅल्यू 1 आणि d ची व्हॅल्यू किती बघा 1. Therefore, S25 is equal to 25 upon 2, 2 into 1 plus 25 minus 1 into 1. फक्त व्हॅल्यू पुट केली मी, कॅल्क्युलेशन 25/2 इन द ब्रॅकेट 2 into 1 2, 25 मधून एक गेले 24, 24 एक 24, 24 आणि 2 26. सो S25 इज इक्वल टू 25/2 × 26, काय होणार आहे बघा, आता इथे 2 13 मल्टिप्लिकेशन करा, 25 × 13, 25 × 1 = 75, चला 7, 25 × 1 = 7 = 32. सो S25 काय आली व्हॅल्यू, 325. देअरफोर टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन 25 रोज आर 325 ट्रीज ते प्लांट करणार आहे.